हरि ओम, मी गुणाजी पोसम, ठाकुर्ली उपासना केंद्र. मी बापूंकडे 2005 सालापासून येतो आहे म्हणण्यापेक्षा बापूने मला खेचून घेतलं असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. मी बापूंकडे यायच्या आधी आमची जी परिस्थिती होती ती खूप गरीब होती आणि मी गावी राहायचो तर आमचं सगळं एकत्र कुटुंब होतं. एकत्र कुटुंबात आमचं सगळं हलाकीचं चालायचं, म्हणजे एकदम परिस्थिती म्हणजे आम्ही त्या चार भाऊ सगळं कुटुंब एकत्र होतं. त्यात मग मलासुद्धा नोकरी नव्हती, त्या तिन्ही भावांना नोकरी नव्हती. मग मला एकाने सांगितलं की बापूंचं केंद्र असं गावी चालतं, त्या गावी तू जा, मग तुझे सगळे प्रश्न दूर होतील. तसं मी त्या केंद्रात जाऊ लागलो. केंद्रात जाताना बापूंना फक्त एकसारखं सांगत राहायचो की मला कुठेतरी नोकरी द्या, आमची परिस्थिती अशी गरीब आहे. त्यातूनच मग त्या उपासना केंद्रामधून मला एकदा मुंबईला यायची संधी मिळाली बापूंकडे. गुरुपौर्णिमेचा वेळ होता, दिवस होता तो. त्या दिवशी आम्ही बापूंकडे गेलो. दुसऱ्या दिवशी पादुका वितरणाचा कार्यक्रम होता, केंद्राचे पादुका भेटणार होते. त्यावेळी मी तिकडचा ते जे वातावरण तिकडचं होतं गुरुपौर्णिमेचं, ते गुरुपौर्णिमेचं वातावरण बघून मी इतका हे होऊन गेलो आणि पहिल्यांदाच बापूला बघितलं होतं तिथे. त्यानंतर मी एवढा हे झालो की बापू हे मला कधी भेटेल, की मला मुंबईला कधी येता येईल. आणि त्यानंतर मग बापूने माझं हे ऐकलं आणि मला त्यानंतर आम्ही गावी आलो बापूंना घेऊन. त्यानंतर मग बापूंच्या चरणावर डोकं ठेवून एकसारखं सांगत राहायचो की बापू मला काही ना करू, काही करून मला नोकरी मिळू देत. नंतर मला नेवल डॉकयार्डमधून कॉल आला पहिला. नेवल डॉकयार्डमधून कॉल आला, मी बापूंना सांगायचो ही माझी पहिलीच वेळ आहे मी मुंबईला जाऊन भरती देणार म्हणून नेवल डॉकयार्डची. त्यानंतर मग मी भरतीला गेलो. भरतीला कसं होतं की नेवल डॉकयार्डची भरती सगळे नेव्हीच्या अंडरमध्ये होतं आणि त्या स्विमिंग आमचं पहिलं होतं. स्विमिंग झाल्यानंतर आम्हाला तिथे सिलेक्ट करणार होते. पण त्या स्विमिंगमध्ये असं होतं की पहिले जे तिघेजणं यायचे त्यांनाच ते सिलेक्ट करायचे. मग बापूंना मी प्रार्थना करायचो की बापू ही मला कशाही परिस्थितीत मला नोकरी मिळाली पाहिजे. मी मनोमनी बापूंचा धावा करत होतो आणि स्विमिंगमध्ये आम्हाला स्विमिंग करण्यासाठी सोडलं. त्या दिवशी 100-150 माणसं स्विमिंगसाठी आलो होते. त्यात दहा दहा करून असे त्यांचे काहीतरी 120ची भरती होती. त्या भरतीमध्ये आम्हाला 10 जणांतून 3 जणं निवडून पुढच्या ह्याच्यासाठी सिलेक्ट करायचे. मग मी आम्हाला तिघांना सोडलं तर माझ्या पुढे दोघे जण होते आणि आम्ही 3 नंबरसाठी दोघे जणं होतो आणि बाकीचे आमच्या पाठी होते. पण तो 3 नंबर जर आला तरच मला पुढच्या भरतीसाठी सिलेक्ट करणार होते. नंतर मग 3 नंबरसाठी आम्ही माझा नंबर लागत नव्हता, कारण तो 3 नंबरसाठी आम्ही दोघे जण होतो. दोघे जणात दूर जो तिसरा येईल त्याला सिलेक्ट करणार होते. एक दोन तर ऑलरेडी गेलेले होते. काही केला तो तिसरा मला मागे पडत नव्हता. मी बापूंचा धावा करत होतो आणि शेवटच्या 1 मिनिटाचा अवधी होता आणि मी शेवटची शर्यत ती पार केली. त्यानंतर मग इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यूसाठी सगळेजण म्हणजे सिलेक्ट झालो इंटरव्ह्यूसाठी. त्या स्विमिंगमधून पास झालेल्यांनाच इंटरव्ह्यू द्यायला हे करत होते. त्यानंतर मग माझं जे बापूंचं लॉकेट होतं ते मी बाहेर काढलं. काही करून म्हटला हे लॉकेट त्यांच्या नजरेला पडलं तर हे सगळं शक्य होईल. नंतर मी आतमध्ये गेलो. माझा नंबर आल्यानंतर मग तुम्हाला विचारलं हे काय घातलं आहे, तर माझ्या सद्गुरूंचं लॉकेट आहे. सद्गुरूंचं लॉकेट? कोण सद्गुरू? तर अनिरुद्ध बापू. बांद्र्याला त्यांचं प्रवचन चालतं. असं सांगितल्यावर ते प्रश्न विचारायचे विसरूनच गेले. बापूंबद्दलच माहिती विचारत होते की कुठे प्रवचन चालतं, हे होतं. त्यानंतर मग त्या ह्याच्यात 2-3 प्रश्न इकडचे तिकडचे विचारले आणि मी त्या ह्याच्यात सिलेक्ट झालो. आणि त्या 15 दिवसांनी मला पुढचा कॉल आला की तुम्ही या भरतीसाठी सिलेक्ट झालेले आहात. त्यानंतर मग मी बापूंना हे केलं की धन्य झालो बापू, तुझ्यामुळे मला नोकरी मिळाली. माझं परिवार सगळं मुंबईला आलं. त्यानंतर मी माझी बायको मुलं, पहिलं मी आलो बहिणीकडे राहिलो. त्यानंतर 3 महिन्यात माझी फॅमिली इथे मुंबईला आलो. आज मी बापूंच्या कृपेने सर्व काही ठीक चाललं आहे. आज मी ठाकुर्ली इथे राहतो आहे. पहिलं डोंबिवलीत भाड्याने राहायचो, आता माझी स्वतःची रूम आहे. सगळं बापूच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं आहे. हरिओम, श्रीराम, अंबज्ञ.